Feel it for the first time. Been thinking about you all night. I've been searching for this all my life. You're just my type. I've been looking for a boy who can treat me right. Your dark hair with those eyes so bright. They look into my soul and it sparks my life. Can I take you there? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ऋषित्रा चॅनलवर. आणि तुम्हाला टायटलवरून कळलेलंच असेल तर आजचा व्हिडिओ हा खूप स्पेशल आहे. आज आम्ही आमच्या आयुष्यातला सुंदर असा क्षण तुमच्यासोबत शेअर करत आहोत आणि तो म्हणजे आमच्या मुलीचा अहानाचा बर्थ व्लॉग. तर आज आहे, आज मी ज्या दिवशी शूट करत आहे आज आहे 12 डिसेंबर. अगदी एक महिन्यापूर्वी 12 नोव्हेंबरला अहानाचा जन्म झाला. सो तीच आज स्टोरी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की ओके. तर ऋषीने माझ्या डिलिव्हरीच्या वेळेला जितकं काही पॉसिबल आहे तितकं शूट केलेलं आहे आणि त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे, पण त्या अगोदर काय झालं ती स्टोरी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर 11 नोव्हेंबरला रात्री मला आठवते ऑलमोस्ट अराउंड 8-9 वाजता मला थोडं पेन व्हायला लागलं. सो ते पेन अगदी एकदम असं नॉर्मल पेन होतं, इतकं काही जास्त दुखत नव्हतं. सो आम्ही हॉस्पिटलला कॉल केला आणि ते म्हणाले की पॅनिक होऊ नका, हे अगदी नॉर्मल आहे. आणि त्यानंतर मी मस्तपैकी शिवली त्या रात्री, मी बिर्याणी हासळली आणि मला चकल्या भरपूर आवडतात. आणि त्याच दिवशी नेमकं माझं इंडियावरून पार्सल आलं होतं आणि त्यामध्ये तिखट चकल्या आल्या होत्या, त्यासुद्धा मी खाल्ल्या अगदी मनसोक्तं. आणि अराउंड परत 1-2 वाजता परत मला पेन स्टार्ट झालं, म्हणजे पेन वाढायला लागलं. जी फ्रिक्वेन्सी होती ती कमी कमी व्हायला लागली आणि पेनची लेवलसुद्धा थोडी थोडी वाढत होती. आम्ही अगेन हॉस्पिटलला कॉल केला. त्या अगोदर तुम्हाला मी सांगेल की ऋषी आणि मी आम्हाला माहिती होतं की आपल्याला हे दोघांनाच डिलिव्हरीचं करायचं आहे किंवा आपण दोघंच आहोत, त्यामुळे आम्ही क्लास केलं होतं. तर आम्ही ब्रेस्ट फिडिंग आणि बर्थ क्लास चाइल्ड बर्थ क्लास केला होता, त्यामुळे आम्हाला थोडंफार नॉलेज होतं की काय झाल्यावरती आपल्याला कधी हॉस्पिटलला जायचं आहे. सो त्यांचा बेसिकली एक 5-1-1 रूल आहे. तर 5-1-1 रूल असा आहे की 5 मिनिटाच्या फ्रिक्वेन्सीने, म्हणजे प्रत्येकी 5 मिनिटामध्ये तुम्हाला 1 मिनिटाच्या लेंथने कॉन्ट्रॅक्शन आले पाहिजे, म्हणजे 1 मिनिटासाठी पेन झालं पाहिजे. तर ते जर ते 1 तासासाठी झालं तर समजायचं की तुम्ही ॲक्टिव्ह लेबरमध्ये आहात. ओके, सो मी त्या रात्री पूर्ण झोपलीच नाही. मी लिटरली कॉन्ट्रॅक्शनचं ॲप डाउनलोड केलं होतं आणि त्याच्यामध्ये मेजर करत होती की प्रत्येकी 5 मिनिटानंतर मला 1 मिनिटासाठी पेन होत आहे का. सो अगेन मला आठवते की 5:30 वाजले होते आणि मग जेव्हा मला कळलं की येस, मला ॲक्टिव्ह लेबर चालू झालेले आहेत, तेव्हा मी ऋषीला उठवलं. मी त्यालाही झोपून दिलं होतं. मी ऋषीला उठवलं आणि म्हटलं की येस, आपला टाईम आलेला आहे आणि आपल्याला हॉस्पिटलला जावं लागणार आहे. येस, ऑलमोस्ट मी सगळं प्रिपेअर होती, हॉस्पिटल बॅगसुद्धा रेडी होती, स्नॅक्ससुद्धा टाकून ठेवला होता रात्री आणि आम्ही हॉस्पिटलला निघालो. एक आमच्यासाठी चांगलं होतं की माझं हॉस्पिटल हे अगदी 10 मिनिटावरतीच होतं, त्यामुळे एक इतकं काही असं प्रेशर आलं नाही. आणि सकाळी पहाटे असल्यामुळे काही ट्रॅफिक वगैरे सुद्धा नव्हती. सो आम्ही हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलला गेल्यावरती त्यांनी मला पहिलं मॉनिटर रूममध्ये ठेवलं आणि पहिला त्यांनी मला मॉनिटर केलं आणि ज्या बेसिक काही फॉर्मॅलिटीज असतात त्या सगळ्या फॉर्मॅलिटीज करून घेतल्या, म्हणजे माझं ब्लड चेक म्हणा किंवा फॉर्म भरणं म्हणा. आणि मेन त्यांनी कोविड टेस्टसुद्धा केली माझी. आणि मॉनिटर केल्यावरती नर्सने चेक केल्यावरती कळलं की आय वॉज ऑलरेडी 4 सेंटीमीटर डायल्युटेड. आणि थोड्या वेळेने त्यांनी मला लेबर रूममध्ये शिफ्ट केलं. जेव्हा त्यांनी मला लेबर रूममध्ये शिफ्ट केलं त्यावेळी मी आफ्टर 2 आवर्स मी ऑलरेडी 10 सेंटीमीटर डायल्यूट झाली होती. एक सांगायचं झालं तर इपिड्युरल
साठी मी डॉक्टरांशी अगोदरच बोलले होते आणि येस मला इपिड्युरल घ्यायचं होतं. सो मला एनेस्थेशियाची टीम आली आणि मला इपिड्युरल देण्यात आलं. तर इपिड्युरलचं मी सांगेल की माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. म्हणजे जर तुम्हाला 10 out of 10 मध्ये जर मला सांगायचं असेल जर तुम्ही इपिड्युरल घेतलं तर आउट ऑफ 10 अगदी म्हणजे त्याची लेवल 5 होऊन जाते. म्हणजे अगदी हाफ पेन होतं तुम्हाला लेबरमध्ये. सो खूप भारी आहे इपिड्युरल हा प्रकार. मी सांगेन की ते का असतं. तर बेसिकली ते एनेस्थेशियाच तुम्हाला दिला जातो आणि तुमची लोअर बॉडी नम होऊन जाते आणि लेबरमध्ये नेण्यात आलं आणि मग मी पुश करायला स्टार्ट केलं आणि त्याच्यानंतरचा व्हिडिओ ऋषीने शूट केलेलाच आहे. सो ही अगदी थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ऋषीत्रा व्हिलॉग चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत. आज आहे 12 नोव्हेंबर आणि आजचा दिवस हा खूप स्पेशल असणार आहे आमच्यासाठी. सो काल रात्री अराउंड 11-12 वाजता नेत्राला लेबर कॉन्ट्रॅक्शन चालू झाले आणि कमी होते आणि सकाळी जेव्हा 4, 4:30, 5 वाजले तेव्हा जास्त फ्रिक्वेंटली तिला कॉन्ट्रॅक्शन चालू झाले. त्याच्यामुळे आम्ही सकाळी 5:30-6 वाजताच हॉस्पिटलला आलो आणि ॲडमिट केलं नेत्राला. सो ऑलमोस्ट आजच्या दिवसात डिलिव्हरी होणार आहे आणि आमचं बाळ आमच्या हातात असणार आहे. खूप भारी फिलिंग आहे आणि नेत्रा ऑब्व्हियसली आता बेडवर आहे आणि डेफिनेटली तिला एपिड्युरल दिला त्याच्यामुळे शी इज ओके. बट ऑब्व्हियसली तिला पेन वगैरे होतं आहे. हॉस्पिटल खूप भारी आहे, सगळं खूप मस्त चालू आहे. मला माहीत नाही की मी किती शूट करू शकेल बट कारण की ऑब्व्हियसली नेत्रासोबत आहे मी आणि वी हॅव रिअली गुड फ्रेंड्स. त्याच्यामुळे माझ्यासोबत प्रियंकासुद्धा पण आहे आणि ऑलमोस्ट डॉक्टर म्हटल्यात की आजच्या दिवसात होईल, मे बी 1-2 तासात मध्ये वगैरे डिलिव्हरी होईल. सो आपल्या ऋषित्रा फॅमिलीमध्ये पण आणखीन एक नवीन मेंबर ॲड होणार आहे. सो मी हॉस्पिटल टूर म्हणजे रूम टूर मी तुम्हाला नंतर देईलच. आता सध्या नेत्राच्या जवळच आहे मी जास्तीत जास्त वेळ कारण की तिला गरज आहे म्हणून मग मी मोस्टली तिच्या बाजूलाच असतो. सो मधले मोमेंट्स डेफिनेटली मी शेअर करीलच तुमच्यासोबत आणि लवकरच नेत्रा पण आपल्या व्हिलॉगमध्ये जॉईन होईल. आता सध्या तिला थोडं पेन होते त्याच्यामुळे ती म्हटली की मी आराम करते, नंतर मग आपण तिला बोलवूया. सो मी तुम्हाला क्विकली रूम टूर देतो. सो बेसिकली इकडे एंट्रन्सलाच त्यांनी छोटंसं बेसिन आहे आणि इकडे हे रेस्टरूम आहे आणि रेस्टरूम खूप भारी आहे. हे डेफिनेटली इकडे बाथटब बेसिन आहे, कमोड. ॲक्च्युली मगाशी मला अर्ध्यावरच कट करावी लागली कारण की डॉक्टर आले होते आणि आता तयारी चालू झालेली आहे. हे बघा आणि इकडे सगळं बेबीला ठेवणार आणि हे मॉनिटर आहे. सो आता लवकरच डिलिव्हरीची तयारी चालू करणार आहेत. सो बघू, नेत्रा थोडी नर्वस आहे पण आता शी इज गुड राईट नेत्रा, ती आता व्यवस्थित आहे आणि लवकरच नेत्रा पण आता या व्हिलॉगमध्ये येणार आहे. सो नेत्रा खूप स्ट्रॉंग आहे आणि ती म्हणते की मी बेबी डिलिव्हरी झाल्यावर नाही, मी डिलिव्हरीच्या आधीच व्हिलॉगमध्ये येणार. आणि नेत्रा कशी आहेस, कसं वाटतंय? भारी, बरं वाटते. सो नेत्राला मगाशी पेन होत होतं पण आता इपिड्युरल दिलं आहे त्याच्यामुळे पेन खूप कमी आहे. शी इज लाईक वे बेटर आणि सलग घरच्यांचे पण कॉल चालूच आहेत, कळवत रहा. त्याच्यामुळे माझं मल्टीटास्किंग चालू आहे. सो आता डॉक्टरांनी म्हटलं की डॉक्टरांनी तिचं वॉटर ब्रेक केलेलं आहे. सो डॉक्टर म्हटले की 1/2 तासामध्ये आपण चालू करूया पुश करायला आणि मग लेट सी हाऊ इट गोज. सो बघूया, आम्ही खूप एक्सायटेड आहोत आणि थोडं नर्वस पण आहोत बट जास्त करून एक्सायटेड आहोत डेफिनेटली कारण की आमचं बाळ आता येणार आहे. सो आय विल कीप यू पोस्टेड काय काय होतं आहे. Okay, you ready? Yeah. Okay, big deep breath. And curl up and push, push, push. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Good. Right back into it.
And push, push, push. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Okay, catch your breath again. Right back into it. Push, push, push. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. That's it. Good job. Push, 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 push. Good lungs. Yeah. I know, baby. I'm so sorry. It's all done. I'm all done. That was kind of mean, wasn't it? Namaskar, Mandai. Welcome to New Day. नेत्राची डिलिव्हरी शुक्रवारी झाली. कालचा दिवस आमचा खूप बिझी होता कारण की डॉक्टर येत होते आणि कंटिन्युअस चेकअप असतं आईचं बाळाचं, त्याच्यामुळे मला जास्त वेळ घेता आला नाही. त्यात आमचं झोप वगैरे पण ऑब्व्हियसली उडलेली, त्याच्यामुळे मध्ये मध्ये आराम पण करत होते. सो काल आम्हाला काही घेता आलं नाही. आणि आज आहे रविवार आणि 14 नोव्हेंबर आणि डिस्चार्ज मिळतो आम्हाला ऑलमोस्ट आता 12 वाजलं. डॉक्टरने 12 वाजता डिस्चार्ज आम्हाला देणार आहेत आणि आता बाळाचा फीडिंग टाईम पण आहे. मग फीडिंग झाल्यावर आम्ही घरी निघणार आहोत आणि नेत्रा पण आहे इकडे. नेत्रा कसं वाटते? मस्त वाटतंय. आज ॲक्च्युली माझी ड्यू डेट होती 14 नोव्हेंबर, पण मी 2 दिवस अगोदर झाली 12 नोव्हेंबरला. आणि आत्ता मेन म्हणजे की आम्ही आता निघालो आहेत आणि बाहेर पहिलाच असा आपला हा सीझनचा असा स्नो चालू झालेला आहे. सो कार सीटसुद्धा आपली रेडी आहे, एव्हरीथिंग इज रेडी. काल आम्हाला काही शूट करता आलं नाही बिकॉज काल ऑब्व्हियसली थोडं सगळ्या गोष्टी पहिल्यांदाच होत होत्या आणि त्या म्हणजे की आम्हाला दोघांना मॅनेज कराव्या लागत होत्या. त्यामुळे आम्ही पहिला स्वतःला प्रायोरिटी दिली, आमचा वेळ घेतला आणि म्हटलं की आज थोडं फ्रेश वाटतं आहे आणि म्हटलं की आपण शूट करूया. सो बेबी पण छान आहे, मी पण रिकवर होत आहे आणि येस. आणि आता आमची पूर्ण तयारी झालेली आहे.
सगळ्या बॅग्स आणि ते सगळं रेडी आहे, कार सीट पण बेबीची रेडी आहे. आणि आमचं बाळ जे आहे ते नर्सिंगमध्ये आहे. मी तुम्हाला नर्सिंगचं पण दाखवतो की एक्झॅक्टली नर्सिंगमध्ये काय असतं. सो नर्सिंग कन्सेप्ट असा आहे की जेव्हा म्हणजे ते लोक काय करतात की बाळाला घेऊन जातात आणि आईवडिलांना रेस्ट मिळावा म्हणून ते लोक बाळाला सांभाळतात. सो 2 दिवस कंटिन्युअसली ते सांभाळत होते, म्हणजे 3-3 तासाने मग ते आणतात. ब्रेस्ट फिडिंग होतं, बाळाचं दूध वगैरे झालं की परत ते घेऊन जातात, जेणेकरून मग आईला थोडासा आराम मिळायला पाहिजे. सो आता पण नर्सरीमध्येच होती बाबू, आता तिला आम्ही आणू नर्सरीमधनं आणि मग नेत्रा ब्रेस्ट फिडिंग करणार आहे आणि फिडिंग झाल्यावर आम्ही निघणार आहोत. सो हे खूप भारी वाटलं आम्हाला, कारण की आम्ही बाळाचं खूप साऱ्या गोष्टी आणल्या होत्या, जसं पॅकिंगवाल्या व्लॉगमध्ये नेत्रा दाखवेलच की काय काय घेतलं होतं, बट आम्हाला कोणत्याच गोष्टीची गरज लागली नाही. इनफॅक्ट त्यांनी आम्हाला बऱ्याच गोष्टी दिल्यात इकडून की घरी गेल्यावर पण आम्हाला 2-3 दिवस कुठे जायची गरज लागणार नाही आहे. त्याच्यामुळे खूप खूप भारी फॅसिलिटी वाटते की सगळं अवेलेबल करून देतात, सगळं आणि इन्स्टंटली मिळतं, काही कुठे जायची गरज पण नाही तुम्हाला वगैरे. म्हणजे एक कॉल केला की तुम्हाला शील्ड पाहिजे किंवा काय पाहिजे हे असं असतं. सो ह्याच्यात हे बटन दाबलं की त्यांच्या स्टेशनला कॉल जातो आणि मग ते लोक काय पाहिजे हँडल. हे बेसिकली टीव्हीचा रिमोट पण, म्हणजे हा जो टीव्ही आहे टीव्ही आहे, त्याच्यानंतर लाईट्स ऑपरेट करू शकता, नर्सशी बोलू शकता. सो एव्हरीथिंग आहे. तुम्हाला जसे कॉल करायचा आणि एका हाकेवर तुम्हाला नर्स येऊन तुमच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट काय मला आवडली की हा जो बेड आहे तो खूप भारी आहे, कारण की मला खूप असं वाकायला लागत होतं पण आम्हाला माहिती आहे की हे असं बेड ना वरती होतं, त्याच्यामुळे मला जर बाळाला होल्ड करून ठेवायचं असं तर मला असं होल्ड करून ठेवायला प्रॉपर जमतं आणि मला वाकायची पण गरज नाही. किंवा हे बेड वर खाली पण होतात, हे तर खालती होतोय, त्याच्यानंतर वर होतोय, हा पार्ट पण वरती करायचा असेल, हे खालती करायचं असेल. सो खूप खूप भारी फॅसिलिटीज असतात, त्याच्यामुळे 2 दिवस तरी आम्हाला काहीच स्ट्रेस झाला नाही आहे. आमची खरी परीक्षा आसपास आहे, कारण की आता नर्सरी असणार आहे आणि बाळ आम्हाला 24 तास आम्हाला सांभाळावं लागणार आहे. सो आता आपण ब्रेस्ट फिडिंग करून घेऊया आणि मग आपण निघूया घरी जायला. आज पहिला स्नो होतो या सीझनचा आणि चिल्ड्रन्स डे, सो हॅपी चिल्ड्रन्स डे टू अवर बेबी एज वेल. तिच्यासाठी खूप सारे गिफ्ट मिळालेले आहेत ऑलरेडी, चिल्ड्रन्स डे यस, तिचे गिफ्ट पण आलेले आहेत आणि तिचा चेहरा आम्ही या व्लॉग मध्ये दाखवणार नाही, त्याच्यासाठी स्पेशल व्लॉग असणार आहे, त्याच्यासाठी काही काही स्पेशल गोष्टी असणार आहेत. सो तेव्हा आम्ही दाखवणार आहोत. सो ती एक्साइटमेंट नक्की असेलच तुम्हाला, बट आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की आम्ही लगेच दाखवणार आहेत, आम्ही त्या व्लॉगची वाट बघू. उठबल तुझ्या शाबाश, गुड गर्ल आहेस तू, गुड गर्ल आहेस. बाळाला मी कार सीट मध्ये लावलेलं आहे. इकडे सर्वात महत्वाचा रूल म्हणजे जिथपर्यंत तुमच्याकडे कार सीट नाही तुम्हाला डिस्चार्ज मिळत नाही, तुम्हाला कार सीट मध्ये बाळाला लावावं लागतं आणि मग ती कार सीट कार मध्ये ठेवावी लागते सेफर साईड साठी. आणि खूप सेफ असते, म्हणजे काहीही झालं तुमचं, सपोज काही ऍक्सिडेंट वगैरे झाला तर ह्या कार सीट मुळे बाळाला काहीही इजा होत नाही, त्याच्यामुळे खूप महत्वाचं आहे. सो खूप भारी आहे, पण आम्ही लावल्या आता, मग अशी थोडी रडली ती, पण आता शी इज कम्फर्टेबल कार मध्ये, कार सीटमध्ये. आता आम्ही निघतोय, सोहम बाहेर आहे कार घेऊन उभा. सो आम्ही निघतो आता, नेत्रासाठी व्हीलचेअर आम्ही मागवलं आहे, ऑब्व्हियसली चालायला खूप लागेल त्याच्यामुळे व्हीलचेअरमध्ये नेत्राला घेऊन जाता येईल आम्हाला आणि मी कार हे पकडेल. सो ऑल सेट, आता डायरेक्ट आपण घरी जाऊन भेटूया. फर्स्ट राईड आहे.
थंडी आहे ना गं रडून रडून निद्रा थंडी बघत असते तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? आमच्या लाईफ मधला सगळ्यात सुंदर असा क्षण तो होता. प्रत्येक प्रेग्नन्सी प्रत्येक स्त्रीसाठी स्पेशल असते, तसंच माझ्यासाठी सुद्धा ही प्रेग्नन्सी खूप स्पेशल होती. आणि मी खूप 9 महिने एन्जॉय केले, माझी डिलिव्हरीसुद्धा नॉर्मल झाली. आणि आय नो खूप गॅपनंतर व्हिडिओ अपलोड करत आहोत, तुम्ही थोडं समजून घ्या की आता सध्या दोघं असल्यामुळे थोडं आणि बाळासोबत शेड्यूल बिझी झालं आहे, त्यामुळे तुम्ही थोडं समजून घ्या. एकदा सेट झाल्यावरती आपले व्हिडिओ येतच राहतील आपल्या चॅनलवरती. सो ही अमेझिंग व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा. ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर जरूर जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं प्रेम आमच्या दोघांवरती आणि आमच्या बाळांवरती असंच राहू दे. सो थँक्यू.